आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवठी गुलंद विद्या मंदिरात बालचमूंनी केला गुरुजनांचा सत्कार. मुकुंद कुंभार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार. शिरोळ तालुक्यातील कवठी गुलंद येथील विद्या मंदिरात मुकुंद कुंभार यांना आविष्कार फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. विद्या मंदिरातील इयत्ता पाचवी आणि सहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षक मुकुंद अण्णा कुंभार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांना जयसिंगपूरच्या आविष्कार फाउंडेशनच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक अशोक नाईक, जफार बैरागदार, सुरेश येळगुडे, संजय कांबळे, चंद्रकांत नवटे, सौ सुरेखा येळगुडे, सौ लता कांबळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कवठी गुलंदहून मोहन जमादार. नुकताच मला आविष्कार एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर ही जयशंकरची संस्था आहे आणि याचा जिल्हास्तरीय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कामं करतात त्यांचा सत्कार केला जातो. आणि यावर्षीचा जो गुणवंत शिक्षक आहे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा पुरस्कार दिला जातो आणि तो पुरस्कार मला यावर्षी रविवारी मला मिळाला. आणि मला आजपर्यंत मी जे 11 वर्षाची म्हणजे एकूण सेवा झाली या सेवेचा म्हणजे एकूण सेवेचा मला आता मध्यंतराचा काळ आहे, म्हणजे मी आता मध्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे आणि यापर्यंत सुद्धा हा जो पुरस्कार मिळाला निश्चितच थाप आहे. आणि या जीवावर मी इथून पुढे जे राहिले आहे ते निश्चितच मला प्रेरणा मिळेल आणि मी माझे जे काम आहे ते अत्यंत जोमाने करेन असं मला. थँक्यू सर, धन्यवाद. महानकारी न्यूजच्या माध्यमातून तुम्हालाही आमच्या शुभेच्छा आहेत.